पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तर तुमच्यापैकी किती जण प्रार्थना करता? किती जणांना वाटतं की आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं? ठीक आहे, तुम्ही प्रार्थना करत नसतानाच्या तुमच्या शब्दांविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? आपण प्रार्थना करत नसतानाचे शब्द आपल्या प्रार्थनेवर प्रभाव पाडतात. गेली काही वर्ष मी एक नेहमी छोटंसं विधान वापरते, प्रार्थना करा आणि बोला. तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करून एखाद्या मैत्रिणीसोबत बाहेर जाऊन अशा गप्पा मारू नका की जर त्याला काही व्यसन लागलं तर, किंवा ड्रग्ज घेऊन तो जेलमध्ये गेला तर भीती वाटते मला अशी. प्रार्थना करा आणि बोला, प्रार्थना करा आणि बोला. यशया अध्याय 58:9. तुम्ही जर ऐकलं असेल किंवा तुमच्यापैकी काहींनी या गोष्टी बऱ्याचदा ऐकल्या असतील आणि वाटत असेल की मला याची गरज नाही, मला नाही वाटत मी तिथे जाईन, तर खरं तर तुम्हाला गरज आहे, मलाही गरज आहे. माझ्या मुखातल्या शब्दांविषयी परमेश्वर मला खोलात शिकवतोय. आणि आज मी कुणाला तरी बोलताना म्हटलं की मला वाटतं मी यासाठी बनले आहे. माझा प्रवास फार दूरवरचा आहे, मी याबाबतीत अचूक नाही, पण बोलणारी प्रत्येक माणसंच अचूक असतात असं नाही. आणि काही शांत बसणारे लोक मोठ्याने बोलत नसले तरी मनातल्या मनात बोलत असतातच. आपला आपल्याशी असलेला संवाद सुद्धा आपण पारखून बघायला हवा. आमीन. आणि मला बदल हवा आहे, मला सुधारणा हवी आहे. माझ्या वयामुळे मी वेळ घालवता कामा नये, म्हणजे मला विजयी व्हायचं आहे. म्हणजे 20 वर्षांपूर्वी विजयी होण्यासाठी मला 5 वर्ष लागली, पण आता मला 5 दिवसात ते घडायला हवंय. मला उगाच गोल 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 फिरत राहायचं नाही. म्हणजे माझी इच्छा आहे की देवाने माझ्या शब्दांचं सामर्थ्य असं दाखवून द्यावं की परमेश्वरासाठी माझ्या मनी आदरयुक्त भय आणि भीतीपूर्ण आदर असेल, की माझ्या शब्दांमुळे मला किंवा इतर कुणालाही इजा पोहोचता कामा नये. केवळ परमेश्वरच हे दाखवून देऊ शकतो. म्हणून तुम्हाला जर याची गरज नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शांतपणे बसा, मी स्वतःला संदेश देईन, कारण मला याची गरज आहे. आमीन. यशया अध्याय 58:9 हा आश्चर्यकारक अध्याय आहे, ज्यात परमेश्वराच्या आवडत्या आणि नावडत्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. विशेषतः यात उत्तर मिळालेल्या प्रार्थनेविषयी आणि मुखातल्या शब्दांविषयी म्हटलंय, मग तू हाक मारशील आणि परमेश्वर ऐकेल. तुम्ही धावा कराल व तो म्हणेल, मी येथेच आहे. वा, किती जणांना आवडेल? मला आवडेल. जर 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 मनातल्या मनात म्हणा, जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील. वा, बघा, हे सोपं आहे. जेव्हा देव म्हणतो की तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं असं तुला वाटतं, ते लवकर मिळावं असंही तुला वाटतंय का? मग त्या प्रार्थना अधिक प्रभावी करण्यासाठी काही गोष्टी आहेत. गेल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी ठरवलं की मी पूर्वीपेक्षा अधिक प्रार्थना करीन. म्हणजे असं नाही की सतत गुडघ्यावर बसून प्रार्थनाच करीन, म्हणजे मी योग्य त्याच गोष्टींसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रार्थना करीन आणि लक्ष देऊन प्रार्थना करीन, नजर ठेवून, ताबडतोब करीन. सगळ्या प्रकारच्या प्रार्थना, उपकारस्तुती प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना, आणि त्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं असं मला वाटतं. एखाद्या निरुपयोगी आणि बिनफळाच्या गोष्टीसाठी मला वेळ वाया घालवायचा नाहीये. आणि मला विश्वास आहे माझ्यासाठी, आणि ते मी तुम्हाला सांगते, की परमेश्वर मुखातल्या शब्दांबाबत मला अधिक शिकवतोय. कारण जर मी अधिक प्रार्थना करीन तर मला अधिक उत्तरं मिळतील आणि ती लवकर मिळतील, आणि मग परमेश्वर मला त्याची दुसरी बाजू दाखवेल. मला नाही वाटत की माझ्या जिभेमुळे खूप मोठी समस्या निर्माण होईल. बघा, आपली कुठलीही समस्या इतकी मोठी नसते की देव त्याचं काहीच करू शकणार नाही. आम्ही म्हणूनच आज आपण काही व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष देऊया, ज्या आपल्या जिभेच्या बाबतीत करायला हव्या आहेत. वाणीच्या बाबतीत काय करता कामा नये त्यावर आपण आधी बोलणार आहोत. सगळ्यात आधी याची जाणीव होण्यासाठी देवाने आपल्याला दाखवून द्यावं अशी विनंती करूया आपण. ही उत्तम सुरुवात आहे. परमेश्वरा, मी या गोष्टी करायला लागले की मला
त्याची जाणीव करून दे आणि मी मग त्या गोष्टी करणं थांबवेन. देवाच्या मदतीशिवाय मी हे करू शकत नाही, पण निश्चितच तो आपल्याला जाणीव करून देतो, त्याची कृपा पुरवतो. हे थांबवण्यासाठी त्याच्या इच्छेची आपल्याला गरज आहे. सगळ्यात आधी म्हणजे पुटपुटणं बंद करा, कुरकूर करणं, चुका काढणंही. नोकरीबद्दल कुरकूर करू नका, तुमच्या साहेबांबद्दल कुरकूर करत राहू नका, तुमच्या जुन्या गाडीबद्दल कुरकूर करू नका, छोट्या घराविषयी किंवा तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल, त्या नवऱ्याबद्दल ज्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवला, मुलांसाठी तुम्ही प्रार्थना केली. इस्रायली लोक, मला नाही वाटत मी त्यांच्याविषयी बोलणं थांबवू शकेन, तो 11 दिवसांचा प्रवास 40 वर्ष करत होते ते. खेदाची बाब, सतत कुरकूर करणं ते थांबवू शकले नाहीत, कारण ते धन्यवाद देण्याऐवजी कुरकूर करत राहिले. परमेश्वराच्या वचनांची सवय करून भविष्यवाणी करण्याऐवजी ते कुरकूर आणि पुटपुटत राहिले. ते मोशेबद्दल कुरकूर करत राहिले, परमेश्वराबद्दल कुरकूर करत राहिले, ते कुरकूर करत राहिले स्वर्गातून मिळालेल्या मान्नाबद्दल, ते कुरकूर करत राहिले. मला वाटतं त्यांनी त्या ढगाबद्दल आणि अग्नीच्या स्तंभाबद्दलही कुरकूर केली असेल, कारण ते सगळ्याबद्दलच कुरकूर करत असत सतत. आपण 3 वचनं पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल मी खरं सांगते. निर्गम अध्याय 15:24. तुमच्यापैकी किती जण कुरकूर करतात हे विचारू का मी? तुम्हाला एक सांगू का, कुरकूर करण्यात स्त्रिया पटाईत असतात. म्हणजे पुरुष कधीच कुरकूर करत नाही तसं नाही, पण बायकांमध्ये ते असतंच असतं. मला आठवतंय जेव्हा एक अधीन होणारी पत्नी होण्यासाठी परमेश्वर मला शिकवत होता, तेव्हा माझ्यासाठी ते कठीण होतं, कारण मी लहानाची मोठी होत होते, तेव्हा माझं शोषण झालं होतं. त्यातून मी स्वतःला अनेक वचनं दिली होती की मी काय करायचं हे कुठल्याही पुरुषाने सांगितलेलं मला चालणार नाही. तुम्ही अशी स्वतःला दीर्घकाळासाठी वचनं देता आणि मग अधीन होण्यासाठी तुम्हाला जरा त्रासच होतो, जोवर तुम्हाला एक प्रकारचा साक्षात्कार होत नाही. मला आठवतं जेव्हा डेव्हचं आणि माझं एखाद्या विषयावर पटायचं नाही, मी सुरूच व्हायचं लगेच. मी जराही वेळ घालवायचं नाही आणि मी म्हणायचे ठीक आहे, जाते मी, कारण नेहमी तुमचंच काय ते खरं असतं ना, तुम्ही म्हणाल तसंच व्हायला पाहिजे असतं ना, नेहमी तुम्ही म्हणाल तसंच. मला माहितीये तुम्ही नाही असं वागत, पण मी कशी वागत होते ते मी तुम्हाला सांगते. तुमचा बॉस तुम्हाला काहीतरी सांगतो, तुम्ही चेहऱ्यावर हसू ठेवून त्याला हो म्हणता आणि मनात म्हणता हा नेहमी अशीच माझ्यावर कामं लादत असतो. आणि मग हे पुटपुटणं जेवणाच्या टेबलपासून चकाट्या पिटण्यापर्यंत जाऊन पोहोचत. आणि मग आपण नको त्या चक्रव्यूहात अडकतोय हे कधी आपल्या लक्षातच येत नाही. मला माझा संदेश आवडतोय, तुमचं माहित नाही, मला तर आवडतोय बाबा. निर्गम अध्याय 15:24. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकूर केली. निर्गम अध्याय 16:2. त्या रानात इस्रायली लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि अहरोन यांच्या संबंधाने कुरकूर केली. अध्याय 17:3. बघा, ते संपूर्ण निर्गमात अगदी गणनेपर्यंत कुरकूरच करत होते, त्याच जागी गोल 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 फिरत होते ते. बघा, तुम्ही तक्रार करता तेव्हा तुम्ही तिथेच टिकून राहता. खरं तर एका शब्दकोशात मला याचा अर्थ सापडला, बहुधा मी तो लिहून ठेवला नसेल नाहीतर तुम्हाला दाखवला असता, मला आठवत नाही. पण त्यात असं लिहिलं होतं की तुम्ही जेव्हा तक्रार करता तेव्हा तुम्ही तिथेच टिकून राहता, हे लक्षात घ्या. म्हणूनच मी नेहमी म्हणते, तक्रार करून तिथेच राहा किंवा स्तुती करत उंचावत जा. आमेन. आपण इस्रायली लोकांसारखं वागू शकतो किंवा येशूसारखं आणि वधस्तंभावर असूनही आपण परमेश्वराची स्तुती करू शकतो. आपल्या कठीण काळात आपल्याला सहन होत नसतानाही ते करू शकतो. तुमच्या जिभेवर तुमचा अधिकार आहे, तुमच्या शब्दांवर तुमचा अधिकार आहे, आणि तुमची इच्छा नसल्यास तुम्हाला कोणीही काही बोलण्यास जबरदस्ती करू शकत नाही. आमेन. तुम्ही डोळे सदाड उघडून माझ्याकडे कसे बघताय? फिलिप्पेकरास अध्याय 2:14. मला हे वचन आवडतं.
हे मजेशीर आहे जेव्हा मी सांगते लोकांना फिलिप्पेकर असा अध्याय 2:14 काढा आणि ते वाचा. मनातल्या मनात वाचा आणि मला जास्त थांबावं लागत नाही. जे काही कराल, जे काही, बाप रे, मी घराची स्वच्छता करताना तक्रार करायची नाही, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना तक्रार करायची नाही, दरवाढीबद्दल मी तक्रार करू शकत नाही, सरकारविषयी मी तक्रार करू शकत नाही, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो, आपण त्यांना सत्य सांगू शकतो, पण पुटपुटणं, जे काही कराल त्यात, मला तुमचं माहीत नाही पण बऱ्याचदा असं होतं की तक्रार करायची नाही असं ठरवतो पण काही शक्यच होत नाही. हो, मी खरंच सांगते, मग भले ते तक्रार करणं नसेल पण ते पुटपुटत राहणं, याचबद्दल मी बोलते, हे एक वेगळ्याच पातळीवरच आहे. किती थंडी वाजते, किती गरम होते, तुमच्यापैकी काही जण इथे येतानाही तुम्हाला न मिळालेल्या सीटबद्दल कटकट केली होती का तुम्ही सांगा? तुमच्या डोळ्याला खुपणाऱ्या या लाईट्सबद्दलही तक्रार केली होती पण तुम्हाला टीव्ही प्रोग्राम आवडतो तो तुम्हाला अंधारात पाहायला आवडेल? आपण कसे आहोत माहितीये का? आपण आरामाचे व्यसनी झालो. बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये आरामाचे व्यसनी झालेले लोक मला दिसतात. तुम्ही भारतात जाऊन पहा, लोक मैलोन मैल चालत येतात. यात अतिशयोक्ती नाहीये, मैलोन मैल सभेत सहभागी होण्यासाठी. आणि ते उघड्यावर बसतात, कसे बसतात ते माहीत नाही, काय करतात माहीत नाही, पण ते बाथरूमलाही जात नाहीत सभा संपेपर्यंत. त्यावेळी मी त्यांना म्हणते, तुमचं मूत्राशय अजब आहे मला माहीत नाही पण मला ब्रेक द्या. आपल्याकडे इतकं आहे आणि तरीही आपण कित्येक गोष्टींसाठी पुटपुटत असतो, तक्रार करत असतो, सतत तक्रार. पण हे बदलू शकतं, हे निश्चितच बदलू शकतं, पूर्णपणे बदलू शकतं. आपण एक निर्णय घेऊ शकतो की आता बस झालं, आता बस झालं, मी खुंटा बळकट करतेय. तुम्ही परमेश्वराला आमंत्रण देऊ शकता पण त्याला स्वीकारणार नसाल तर त्याला आमंत्रण देऊ नका. तुम्ही देवाला म्हणा की देवा, मला असं वाटतंय की तू माझ्या जिभेचा ताबा घ्यावास, तू माझ्या मुखातून काय बाहेर पडतंय त्याचा ताबा घ्यावास, ते मला कळू दे, कारण मला आता हे आणखी सहन होत नाहीये देवा, मला ह्यावर काम करायचंय याच्या पुढे सतत. मी या बाबतीत काटेकोर अभ्यास केलाय आणि अजूनही अभ्यास करायची गरज असं वाटतंय. डेव्हच्या समस्या या माझ्यापेक्षा कमीच आहेत कारण तो माझ्यापेक्षा शांत आहे. तो असा आहे ना, म्हणजे आमच्या वैवाहिक जीवनाला इतकी वर्ष झाली, अतिशयोक्ती नाही, पण मी केवळ 3 त्याच्या तोंडून ऐकलं असेल की मला कुणी आवडत नाही. आणि माझं बघा, 50 पर्यंत मला आवडणारी फक्त 3 माणसं सापडली. विरुद्ध गुण असलेलेच आकर्षित होतात. पण एक सांगू, बऱ्याच जणांना असं वाटतं की ती मी होते म्हणून मला जमलं, पण तसं नाहीये. तुम्हालाही जमेल ते. तुम्हाला एक परफेक्ट बायबल शिक्षक लाभला नाही म्हणून तुम्हाला बरं वाटत असेल, कारण मी तशी नाहीच आहे. फिलिप्पेकरास अध्याय 2:14, जे काही कराल ते परमेश्वराविरुद्ध कुरकुर आणि वादविवाद न करता करा. त्यानेच माझं लक्ष वेधलं. परमेश्वराविरुद्ध मी देवाविरुद्ध तक्रार करत नाही, पण आपण एकीकडे म्हणतो, देवा तुझं सगळ्यावर नियंत्रण आहे मला माहिती आहे, पण मला हे निश्चितच आवडत नाही. देवा तुला सत्सद विवेक बुद्धी आहे, तुला सगळं माहिती आहे, तू सगळं बरोबर करतोस, पण मला हे आवडत नाही. आपण ना दुतोंडीपणे बोलत असतो. जर आपल्याला खरंच वाटतं ना की परमेश्वराचं सगळ्यावर नियंत्रण आहे, आपल्या आयुष्यासाठी त्याची उत्तम अशी योजना आहे आणि आपण विश्वास ठेवला की देवावर विश्वासणाऱ्यांकरता सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतात, किती जणांना वाटतं आपण आनंदाने टाया वाजवत चर्चमध्ये ओरडू शकतो. आजची उपासना आनंदी आहे ना, यामुळे कोणीही आनंदी होऊ शकेल.
बघा, संदेशाने तुमचा फायदा होतोय. तुम्हाला संदेश आवडतो पण आहे, पण तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला घरी परतायचंय. तुमच्यासोबत बँड घरी येणार नाहीये, तुमच्यासोबत मी घरी येणार नाहीये. हा, पण आभारी आहे की सोमवारी सकाळी मी एका नव्या हलक्या फुलक्या विषयावर तुमच्याशी बोलायला. थोडं आणखी सांगायचं झालं तर, तुमच्यापैकी पुष्कळांना कळतंय मला काय म्हणायचंय. आपल्या सगळ्यांची परिस्थिती सारखी आहे, पण ते एकत्र घडून यायला हवं हे लक्षात घ्या तुम्ही. येशू करता ते घडून आलं जेव्हा त्याचे शिष्य त्या बागेत झोपले होते. येशूसाठी ते घडून आलं जेव्हा सैतानाने 40 दिवस येशूची परीक्षा घेतली. 40 दिवस सैतान त्याला काही बोलला आणि येशूने त्याला उत्तर दिले. सैतान त्याला काही बोलला आणि येशूने त्याला उत्तर दिले हे शिकायला हवं आपण आयुष्यात. तुम्ही त्याला तुमच्याशी वाटेल ते बोलू देऊ नका आणि निराश होऊ नका. मला निराश वाटतंय, सैतान म्हणाला मी नैराश्यात आहे. सैतान म्हणतोय माझी मुलं अडचणीत सापडतील, माझी मुलं अडचणीत सापडतील. आपण कोणाचे प्रवक्ता बनायचं हे शिकायला हवं. आपण प्रवक्ता बनणार आहोत देवाचे की बनणार आहोत सैतानाचे. म्हणून आपण बंद करायला हवं हे पुटपुटणं, कुरकुर करणं, चुका काढणं, तक्रार करणं. पुढचं पाऊल म्हणजे कुचाळक्या करणं, न्याय करणं, टीका करणं, लोकांची गुपितच सांगणं. वा, आपण लोकांच्या चुका कशा झाकाव्यात हे शिकायला हवं, त्या उघड्या करू नयेत. तुला माहितीये त्या दिवशी तिने काय केलं हो? तुझा विश्वास नाही बसणार. त्या दिवशी मी कुणाला पाहिलं, कुणाबरोबर, अमक्याला तमक्यासोबत, तमकीला अमक्यासोबत, वगैरे वगैरे. आपल्याला या गोष्टीतून काय मिळतं कुणास ठाऊक. ही अतिशय दैहिक गोष्ट आहे, दैहिक. आपल्याला सांगायचं असतं, आपल्याला जाणायचं असतं, आपल्याला सगळी माहिती हवी असते, ती दुसऱ्यांना द्यायची असते. एक सांगू का, न सांगायच्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगत फिरल्याने आपल्या आयुष्यात घोळ निर्माण होतो. लोकांबद्दल तुम्ही नाही ते बोलत फिरता, मग ते तुमच्या आयुष्यातली समस्या बनून तुमच्याकडे परत येतात, तुम्ही अडचणीत येता. तुम्ही कधी कुणाचं गुपित इतरांना सांगितलंय का आणि त्याच व्यक्तीद्वारे तुम्ही पकडले गेलात का? हे अस्वच्छ करणार आहे नाही का? मत्तय अध्याय 7:1-8 ही बायबलची रात्र आहे. अनेक वचनं ही वाणीविषयी बोलण्याची कल्पना माझी नाही, देवाची आहे. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कुणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्याप्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. 2 आठवड्यांपूर्वी मी दयेचं वरदान वाढवण्याविषयी बोलत होते, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्याप्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. प्रत्येक 4-5 शब्दांचा समूह एक संदेश आहे. न्याय करू नका. तुम्ही इतरांचा जसा न्याय कराल, ज्या मापाने तुम्ही दया कराल त्याच मापाने तुम्हास दया परत मिळेल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? तुझ्या भावाच्या डोळ्यातल्या दातकोरणीकडे तुझं लक्ष आहे, पण स्वतःच्या डोळ्यात मात्र एक टेलिफोनचा खांब आहे. येशूने म्हटले, तुमच्यापैकी जो पापरहित असेल त्याने पहिला दगड मारावा. मी तुम्हाला सांगते की न्याय करण्याचा आपल्याला जर हक्क असेल तर तो हा आहे की आपण कुणाच्याही पापाचा न्याय करू शकतो, पण आपण पाप करणाऱ्याचा, पाप करणाऱ्याचा न्याय करता कामा नये. यात फरक आहे. पण मी असं करणार नाही, ठीक आहे, मी बघतेच आहे. मी तुमच्या जागी असेन तर मी दक्षता बाळगेन. मला कित्येक शब्द गिळावे सुद्धा लागतील. मी काय बोलते ते किती जणांना कळतंय? मी सगळ्याच गोष्टी परमेश्वराच्या पद्धतीने करण्याविषयी बोलत नाही. मी पापाकडे आणि चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करा असं म्हणत नाहीये. मी असं म्हणतेय की ही लोकांच्या प्रती द्वेषपूर्ण प्रवृत्ती आहे. हा न्याय म्हणजे लोकांच्या प्रती असलेल्या प्रवृत्तीचा न्याय आहे. पण तू हे करूच कसं शकलास? तू असं केलंस, माझा यावर विश्वास बसत नाही. त्यांनी काय केलं ते आपण जाणतो, पण त्यांनी का केलं हे केवळ देवच जाणतो. आणि मी सांगते की लोक इतके दुखावू शकतात की ते जे करतात ते का करतात कुणास ठाऊक. बहुतांश लोक केवळ कुचके नसतात, तर ते कधी कधी खूप भयंकर अशा गोष्टी करून जातात. त्यांच्या आयुष्यात खूप दुखावलं जाणारं असं काही घडलेलं असतं आणि ते अजूनही दुखावत असतात.
त्यांच्या आयुष्यात आत्ता असं काही असतं ज्यामुळे ते दुखावले जात असतात? कुठेतरी त्यांच्या आयुष्यात काहीतरी कमी असतं जी उणीव चुकीच्या गोष्टी करून भरण्याचा प्रयत्न ते करत असतात. ती पोकळी भरण्यासाठी, ती रिकामी जागा भरण्यासाठी म्हणून ते चुकीच्या गोष्टींची निवड आयुष्यात करतात. पण परमेश्वराच्या कृपेने तो असतो. आमीन. तुम्ही म्हणू शकता, एक सांगू का, माझा भाऊ व्यभिचारात फसला आहे आणि मी प्रार्थना करते. आमीन. वचन 5, अरे ढोंग्या. पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ती तुडवतील व उलटून तुम्हास फाडीतील. टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ती तुडवतील आणि उलटून तुम्हास फाडीतील. म्हणजे आपण जेव्हा लोकांशी प्रेमाने वागत नाही तेव्हा आपण आपल्या आयुष्यात सैतानाला प्रवेश देतो. पण मला हे आवडतं, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. म्हणजे तो सरळ म्हणतोय की बघा, लोकांचा न्याय आणि टीका करू नका, तर प्रार्थना करा. प्रार्थना करत राहा आणि हे दोन वेगळे विषय आहेत असं समजू नका. तो इथे असं म्हणत असेल, त्याला असं म्हणायचं असेल की मला प्रार्थना करायची, दार उघडेपर्यंत तुम्ही दार ठोकत राहा, सापडेपर्यंत तुम्ही शोधत राहा, प्रार्थना करणं सोडू नका. तुम्ही उत्तम गोष्टी वाटेवर आहेत, पण तुम्ही लोकांना कसं वागवता ते बघा. लोकांबद्दलच्या प्रवृत्तीबद्दल सांभाळा. लोकांविषयी निंदक, ढोंगी, न्यायी प्रवृत्ती असू देऊ नका. तुमची दया करा. न्याय आणि निंदेऐवजी आपण जर दयेचा वापर केला ना, तर आपल्या प्रार्थनेचं परमेश्वर लवकर उत्तर देईल, हे लक्षात घ्या तुम्ही. आमेन. जगात असे भरपूर लोक आहेत जे हरवलेले आहेत, अस्वस्थ आहेत. योग्य अयोग्याचं योग्य शिक्षण त्यांना नाहीये आणि अशांना निंदा आणि न्यायापेक्षा प्रार्थनेची अधिक गरज आहे. लोकांचा न्याय न करण्याविषयी अजून बरीच वचन आहेत, पण सध्या तरी मला भरकटायचं नाही आहे. विषय सोडून आपल्या जिभेने न करण्याची तिसरी गोष्ट, नको त्यावेळी न मागता न विचारलेला सल्ला देऊ नका. आज जेव्हा इकडे येत होते तेव्हा मी ते केलं. मी तुम्हाला स्वतःच्या कामाशी काम ठेवा असं वचन दाखवलं तर तुम्हाला ऐकायचंय? ठीक आहे, सापडलं. पहिले थेसलनिकरांस अध्याय 4:9. बंधुप्रीतीविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हाला गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकवले आहे. कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकवले आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी, उत्तरोत्तर अधिक करावी. बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हास असावी. वचन म्हणतंय, सत्कृत्य करा, आपापल्या कामाशी काम राखा, तोंड बंद ठेवा. आमेन. एक सांगू का, आपल्यापैकी बहुतांश लोक कृतीपेक्षा अधिक बोलतच राहतात. पण आपल्याला माहीत नसेल किंवा माहीत असेल तर लक्षात ठेवा की शब्दांचं खूप महत्व असतं. तुम्ही कुरकुर आणि तक्रार करत लोकांना वाईट वाटायला भाग पाडता, त्यामुळे तुमच्याही आयुष्याचं वाईट होतं. कारण सैतानासाठी तुम्ही दरवाजा उघडता त्यामुळे, आणि त्याने वाईट होतं तुमचं. किंवा आपण आपलं मुख आभार मानण्यासाठी उघडू शकतो. आभार मानण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत, त्यामुळे आपण आपलं जीवन परमेश्वराच्या सामर्थ्यासाठी उघडतो. तुम्ही तुमचं मुख अनेक गोष्टींसाठी वापरू शकता, मग ते तुमच्या भल्यासाठी असेल आणि इतरांच्याही. आम्ही नेहमीच तुमच्याशी बोलत असतो जॉयस मार्स मिनिस्ट्रीसोबत भागीदार बनण्याबद्दल. असं केल्याने तुमच्या मनात असा विचार येऊ शकतो की लगेचच मी तुमच्यासाठी काहीतरी करीन म्हणून. पण खरं तर पार्टनरशिप ही एक देवाणघेवाण आहे. आपण इथे एकत्र काम करणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी काही करू, तुम्ही काहीतरी करा आमच्या मदतीसाठी. मी तुम्हाला एक पत्र वाचून दाखवणारे न्यूयॉर्क मधल्या एका स्त्रीचं. मी आभार मानायला हे लिहित आहे. पार्टनर पॉवर या पत्रकाचा मी विचार करते आणि त्याच्यासोबत कार्य करण्याच्या फायद्यांबाबत विचार करते तेव्हा
माझ्या मनात शंका उत्पन्न होत नाही की माझ्या जीवनातल्या कठीण काळात केवळ तुमच्या प्रेमाने, प्रार्थनेने आणि विश्वासानेच मी पार गेले आणि मला आशीर्वादही लाभलेले आहेत. आम्ही आमच्या सगळ्या पार्टनर्ससाठी नियमितपणे प्रार्थना करतो आणि मी आजसुद्धा प्रार्थना केली. मी रोज सकाळी माझ्या वैयक्तिक प्रार्थनेत प्रार्थना करते आमच्या सेवाकार्यासाठी, सगळ्या पार्टनर्ससाठी. आणि मला तुम्हाला हे सांगायचंय की आमच्यासोबत जेव्हा तुम्ही पार्टनर होता तेव्हा तुमच्यावर एक प्रार्थना कवच चढतं आणि हे अतिशय बहुमूल्य असं असतं असं मला वाटतं. आणि जशी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुम्हीही आमच्यासाठी ती करावी. आणि जर तुम्ही अजून आमचे भागीदार बनला नसाल तर ते बनण्याची मी तुम्हाला विनंती करते. मला वाटतं हे फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक भेट तुम्हाला जमेल तसं दर महिन्याला, दर आठवड्याला जसं जमेल तसं प्रार्थनापूर्वक, हेतुपूर्वक तुम्ही ते पाठवा. जर ती भागीदारी तुम्ही प्रार्थनापूर्वक आणि हेतुपूर्वक पाठवली तर जगात फरक पडण्यासाठी तुम्ही पेरणी करताय हा विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही देता तेव्हा विश्वास ठेवा की प्रभू ते तुम्हाला परत देणार आहे द्विगुणित करून, दुपटीने, चौपटीने, आनंदासह. भागीदारीविषयी जाणून घेण्यासाठी आम्हाला कॉल करा किंवा ऑनलाईन चेक करा. देवाची स्तुती असो. धन्यवाद. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.